आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या शाळेची फी वेळेत भरू शकत नाहीत. अशा वेळी शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबाव आणण्यात येतो. तरी शुल्क भरले नाही तर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढण्याचे प्रकार कोरोना काळात घडले होते. तर आताही पालकांनी शुल्क भरले नाही तर त्यांना शाळेतून काढण्याच्या धमक्या शाळा प्रशासनाकडून देण्यात येतात. याच्या अनेक तक्रारी शिक्षण अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या असून तक्रारी न थांबल्यास थेट कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी स्वयं अर्थसहाय्य अर्थात इंग्रजी शाळांना दिले आहेत. शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद करणे, टीसी न देणे व शुल्क मागण्यासाठी त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. याची दखल घेण्यात आली. याविषयी तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यान्वये कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. शिक्षण विभागाकडे शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद करणे, टीसी न देणे व शुल्क मागण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शिक्षण विभाग कमी पडत असल्याचाही आरोप होत होता. त्यानंतर वारंवार निर्देश देऊनही या शाळा शिक्षण विभागाचा आदेश मान्य करायला तयार नसल्याची बाब उघडकीस आली. या संदर्भात इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापन प्रमुखांनी बैठक घेऊन त्यामध्ये कायद्याचा दाखला घेत शासनाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.